नंदुरबार मधून एक मोठी बातमी येते आहे। नंदुरबार मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळलाय। तर हा रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे। प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन देखील करण्यात येत आहे। तर नंदुरबार मध्ये आतापर्यंत कोरोनाचा सावट पसरले नव्हतं, मात्र आता नंदुरबार मध्ये देखील कोरोनाचा पहिला रुग्ण आढळलेला आहे। नंदुरबार मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडालेली आहे। अधिक माहिती घेऊया आपल्या सोबत आमचे प्रतिनिधी उमेश पांढारकर। उमेश, नंदुरबार मध्ये आतापर्यंत कोरोनाचा रुग्ण नव्हता, मात्र आता हा पहिला रुग्ण आढळलेला आहे। अर्थात ग्रामीण भाग म्हटल्यानंतर लोकांमध्ये ही भीतीचं वातावरण पसरलं असणार आहे, काय माहिती मिळते? हो अमृता, नंदुरबार मध्ये 48 वर्षाचा एक कोरोना बाधित रुग्ण आढळून आला आहे। हा रुग्ण त्रास होत असल्याने काल जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाला होता। या रुग्णाच्या संपर्कात कोण कोण आले त्याची सर्व हिस्ट्री तपासली जात आहे। गेले अनेक दिवस नंदुरबार जिल्हा कोरोना मुक्त होता, परंतु आज एक रुग्ण आढळून आला आहे। ही मोठी नंदुरबारकरांसाठी चिंतेची बाब आहे। उद्यापासून जिल्ह्यात संचारबंदीची कडक अंमलबजावणी होणार। नंदुरबार शहरातील भाजी बाजार सह किराणा दुकाने देखील 3 दिवस बंद राहण्याची शक्यता आहे अमृता। नक्कीच उमेश, त्यामुळे आता खबरदारी अधिक घेणंही तितकंच महत्वाचं आहे। धन्यवाद या माहितीसाठी। नंदुरबारमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळलेला आहे, त्यामुळे आता खबरदारी अधिक घेतली जात आहे।